सब्सक्राइब कीजिए माधव कांगुली चैनल को और बेल आइकन को दबाइए लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। मित्रों नमस्कार, आज एक नवीन ताजी बातमी घेऊन आलेलो आहे मी। माझ्या माधव कांगुली यूट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। मित्रों आजची बातमी खूप महत्त्वाची आणि आनंदाची आहे। सातव्या वेतन आयोगाच्या बाबतीतची ही बातमी आहे। मित्रों बातमीला सुरुवात करण्यापूर्वी जर आपण माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया माझे चॅनल सबस्क्राइब करून घ्या, कारण सातव्या वेतन आयोगाच्या बाबतीत येणाऱ्या नवीन नवीन बातम्या सर्वात अगोदर मी माझ्या चॅनलवरती अपलोड करत असतो। तुम्ही जर सबस्क्राइब केलात लगेच तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती व्हिडिओ डायरेक्ट नोटिफिकेशनद्वारे मिळेल। चला तर मग मित्रो आपण आपल्या बातमीला सुरुवात करू। आजची बातमी आहे मित्रो, यापूर्वी आपल्या कर्मचाऱ्यांना 12 वर्ष आणि 24 वर्षे अशा दोन पदोन्नत्या मिळत असत, पण आता आपल्याला मित्रो 3 पदोन्नत्या मिळणार आहेत। हे बघा मी हायलाईट करतो, बघा ही जी बातमी आहे। कालबद्ध पदोन्नतीचे 2 ऐवजी 3 टप्पे पा अंडरलाईन करतोय। त्यानंतरची दुसरी महत्त्वाची बातमी आहे मित्रो, जी आपली 3 वर्षाची थकबाकी ज्याला आपण एरियर्स म्हणतो, ते एरियर्स आपणास रोखीने मिळणार होतं अशी चर्चा आपल्या शिक्षकांमध्ये होती, पण ते एरियर्स आपल्याला आता रोखीने मिळणार नसून किंवा पगारामध्ये मिळणार नसून ती आपल्या PF खात्यामध्ये जमा होणार आहे, हे शासनाने आज स्पष्ट केलेलं आहे। आणि दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे मित्र हो, आपणास 4 ते 14 हजाराची वेतनवाढ होणार आहे। सर्व भ्रम सर्व अंदाज याला पूर्ण विराम मिळालेला असून 4 ते 14 हजार रुपयाची वाढ आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। मित्र हो, याबाबतीत पुढील जी बातमी आहे ह्या बातमी सविस्तर काय आहे ही आपण पाहूयात। पहा मित्रो, राज्य सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार साधारणतः 15% वेतनवाढ मिळणार आहे। मित्रो त्याचा निर्णय राज्यमंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत होण्याचे जवळपास निश्चित झालेले आहे। वर्ग 4 ते वर्ग 1 पर्यंतच्या कर्मचाऱ्यांना 4000 ते 14000 रुपयापर्यंतची मासिक वेतनवाढ दिली जाईल असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले। राज्यातील 17 लाख सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांना वेतनवाढीची आणि 7 लाख सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनातील वाढीची 9 वर्षाची भेट देण्याची पूर्ण तयारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेली आहे। मित्रों चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचे वेतन मासिक 4 ते 5 हजार रुपयांनी, क गट म्हणजे तृतीय श्रेणी कर्मचाऱ्याचे वेतन 5 ते 8 हजार रुपयांनी, तर अ आणि ब गट अधिकाऱ्यांचे वेतन 9 ते 14 हजार रुपयापर्यंत वाढवण्यास येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले। 7वा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्यात येणार असला तरी प्रत्यक्ष वेतनवाढ ही फेब्रुवारीच्या पगारात हायलाइट करतो, फेब्रुवारीच्या पगारापासून 3 वर्षाची थकबाकी ही 5 समान हप्त्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा करण्यात येणार आहे। सेवानिवृत्ती लोकांना ती रोखीने दिली जाईल। पा आनंदाची बातमी म्हणजे सेवानिवृत्ती लोकांना ती थकबाकी रोखीने मिळणार आहे। त्याचा सरकारी तिजोरीवर 42 हजार कोटी रुपयाचा अतिरिक्त बोजा पडेल। ही थकबाकी पुढील आर्थिक वर्षात दिली जाईल। वेतनवाढीमुळे दरवर्षी सुमारे 21 हजार कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे। 21 हजार कोटींचा घरभाडे भत्त्यावरून मात्र सरकार व कर्मचाऱ्यांमध्ये संघर्षाची चिन्हे दिसत आहेत, कारण केंद्र सरकारप्रमाणे घरभाडे भत्ता द्यावा अशी संघटनांची मागणी आहे। राज्य सरकार 7व्या वेतन आयोगाबाबत घेणार असलेल्या निर्णयामध्ये या मागणीचा समावेश नसल्याची कुणकुण लागल्याने संघटनेचे नेते अस्वस्थ आहेत। अधिकाऱ्यांचे 5 जानेवारीला सामूहिक रजा आंदोलन, वेतन आयोग घरभाडे भत्त्यासह द्या, 5 दिवसाचा आठवडा करा, निवृत्ती वय 60 वर्ष करा, सर्व रिक्त पदे भरा, या 4 मागण्यांसाठी राजपत्रित अधिकारी महासंघ 5 जानेवारीला 1 दिवसाचे सामूहिक रजा आंदोलन करणार आहे अशी घोषणा महासंघाचे नेते गदी कुलते यांनी केली। अशा बाबतीत 7व्या वेतन आयोगाची बातमी होती। मित्र हो, ही बातमी जर आपणास आवडली असेल तर कृपया माझे चॅनल सबस्क्राईब करा, आणि ही बातमी जर तुम्हाला महत्त्वाची वाटली तर तुमच्या सर्व मित्रमंडळींना नातेवाईकांच्या ग्रुपवरती ही बातमी पाठवा, शेअर करा, आणि धन्यवाद। लगेच उद्या भेटूया 1 7व्या वेतन आयोगाच्या नवीन बातमीसोबत। धन्यवाद मित्र।